प्लायवूडवर आधी आपण डायमेन्शन घेतलेले आहेत. आपल्याला फळांपासून पहिले हा बॉक्स तयार करून घेतला. हे डायमेन्शन्स आपल्याकडे आहेत. इथे थोडे आपला ओव्हरलॅप झाला आहे, तर हे आपण हाईड करण्यासाठी इथे रिब लावणार आहोत आणि ह्या बाजूला देखील रिब लावणार आहोत. तर इथे मी ड्रिल केलं आहे, तर आपण ड्रिल करून हे लावणार आहोत. याला चुका टोकण्याच्या आधी आपण वेल्वेट पेपर लावून घेतलेला आहे. आतल्या बाजूला लावला नाही कारण ती दिसणार नाही. तिथे आपण एल ई डी लावणार आहोत. मागच्या बाजूला आपण इथे वेल्वेट पेपर लावून घेतला आहे. आता आपण ही स्ट्रीप ड्रिल करून लावलेली आहे. हे मागच्या बाजूने बघू शकता. आता आपण ही स्ट्रीप का लावली, आपला ही रिप का लावली, तर आपण आतून अशी एल ई डी लावणार आहोत. आपण आता ड्रिल करून हे स्क्रूने इथे फिट केलेत. आणि हा माझ्याकडे आता अवेलेबल होता, त्या बेडचा काढलेला. टेक्स्चर इफेक्टसाठी आपण चाललेली वाळू आपण फेविकॉलने प्लायवूडवर चिकटवणार आहोत. लागणारा फेविकॉल थोडा जाडच वापरा आणि वालू थोडी दाबून लावली तर बेटर राहील, ते त्याला धरून राहील. आता आपण याची पेंटिंग करणार आहोत. आता आपण हे ट्रॅक्टर युनिट डिस्टेम्पर आणलं आहे आणि हा भरपूर जाड असतो, त्यामुळे थोडा पाणी टाकलं यात. आणि आता ब्लॅक कलरचा स्ट्रेनर वापरून आपण ग्रे कलर बनवणार आहोत. सो ह्याला आपण इथे गोल्डन कलर मारलेला आहे. आपण एशियन पेंट्सचा रॉयल गोल्डन कलर वापरलाय. कालच्या वुडन डिझाईनला थोडा शाईन येण्यासाठी आपण वारलीस मारलाय. आणि याची पण पेंटिंग पूर्ण झाले, वरती गोल्डन मारलाय आणि खालती पण.
तर मित्रांनो आपलं नाव कट करून झालेलं आहे, हे काय मला हे वर्क येत नाही त्यासाठी मी माझ्या मित्राला बोलवलं होतं. तर हे आमचे परम मित्र भूषण कळंगले आहेत. तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं असं वर्क करून घ्यायचं असेल किंवा वॉल पेंटिंग वगैरे करायची असेल, आपण रसायनीमध्ये किंवा रायगडमध्ये राहत असाल तर याला कॉन्टॅक्ट करा. हा लास्ट आहे स्क्रीनसमोर यायला, याचे कॉन्टॅक्ट याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याला संपर्क साधा. आणि तर मित्रांनो हा सेटअप एवढा लावून झालेला आहे. तर इथे ही झाडं लावली आहेत, ही ओरिजिनल झाडं आहेत, नर्सरीतून आणलेत आणि आतमध्ये एल ई डी सोडले. येथे आपण वाळू टाकलेली आहे आणि दगडांना वॉर्निशने पेंट केलंय. तर मित्रांनो फायनली डेकोरेशन आपला कम्प्लीट झालेला आहे. मित्रांनो ॲक्च्युली आम्ही डेकोरेशन थोडंसं जास्त प्लॅन केला होता, पण वेळेच्या अभावामुळे थोडा कमी करायला लागला. मित्रांनो हा डेकोरेशन दिसायला जरी सोपा असलं तरी कटिंगसाठी थोडा एक्सपिरियन्स लागतो. आणि मित्रांनो आपण कोणत्याही प्रकारचा असा किंवा लाकडाचा प्लायपासून वगैरे आपण डेकोरेशन करत असाल तर आपल्याकडे जिग्सॉ मशीन किंवा कटिंग मशीन असणं गरजेचं आहे. माझी जिग्सो मशीन बिघडली त्यामुळे मला कटिंग मशीन रेंटवर आणावी लागली आणि मग एका दिवसात तेवढं कटिंग करून घेतल्या ॲज पर मेजरमेंट्स. आणि मेजरमेंट्स जे आहेत ते मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला दिलेलेच आहेत. आणि मी याला जो प्लाय वापरला तो जुना प्लाय होता, म्हणजे जो बेडचा जो शोकेस होता तो तोडून मी प्लाय यूज केला. पण आपण शक्यतो जुना प्लाय यूज नका करू ज्याला पावडर वगैरे लागले असेल किंवा, कारण आपण जेव्हा त्याला खिळा टोकतो त्यावेळी थोडा प्रॉब्लेम होतो त्याला. आणि मी जो वापरलाय तो 8 mm थिकनेस आहे त्याची, तो आपण मिनिमम 10 mm थिकनेसचा प्लाय यूज करा, कारण त्याची थिकनेस खूप कमी असल्यामुळे ते टोकायला थोडा प्रॉब्लेम होतं. आणि या डेकोरेशनला जो काही खर्च झालाय तो मी या व्हिडिओमध्ये किंवा जे काय असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला देईलच. तर मित्रांनो आपल्याला ही व्हिडिओ हा डेकोरेशन जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा अँड प्लीज हिट दॅट बेल आयकॉन. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा कधीतरी कोणत्या तरी अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया, धन्यवाद. हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, हरि जय जय राम.
सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम।